सुनगा सह्याद्रीच्या दक्षिण कुशीत वसलेले हे इवलेचे गाव. तुम्ही सुळगावात कधी गेलात तर दामूला अवश्य भेटा. लोक म्हणतात त्यानं गावची लहान पोरं बिघडवली, पण ते खरं नाही. चार भिंतीच्या आत वावरणाऱ्या ह्या पांबळांना त्याच्या कवनांचा असच कळला नाही, पण त्यानं मोठ्यांची कधी परवाच केली नाही. आपल्या कवनांचा सुगंध त्यानं बाल गोपाळांच्या ताटव्यात नुसता उधळून दिला. भिन्न भिंतींची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, झाडे वेली पशु पाखरे याची गोष्टी करू. झाडे वेली पशु पाखरे याची गोष्टी करू. बघू बंगला या मुंग्यांचा, दूर ऐकूया या भुंग्यांचा. बघू बंगला या मुंग्यांचा, दूर ऐकूया या भुंग्यांचा. फुला फुलांचे रंग दाखविल फिरते फुल पाखरू. फुला फुलांचे रंग दाखविल फिरते फुल पाखरू. झाडे वेली पशु पाखरे याची गोष्टी करू. धुंडू ओढे धुंडू ओढे झाडावरचे काढू मोहे. झाडावरचे काढू मोह, चिडत्या उडत्या मधमाशाशी जरा सामना करू. चिडत्या उडत्या मधमाशाशी जरा सामना करू. झाडे वेली पशु पाखरे याची गोष्टी करू. सुगरण बांधी उलटा वाडा, पाण्यावरती चाले घोडा. सुगरण बांधी उलटा वाडा, पाण्यावरती चाले घोडा. मासोळी सम बिन पाया ते बेड किते लेखरू. मासोळी सम बिन पाया ते बेड किते लेखरू. झाडे वेली पशु पाखरे याची गोष्टी करू. कसा जोंधळा राणी रुदतो, उंदीर मामा कोठे निघतो. कसा जोंधळा राणी रुजतो, उंदीर मामा कोठे निजतो. खबदाळातील खजिना त्याचा हस्त खाऊनी करू. खबदाळातील खजिना त्याचा हस्त खाऊनी करू. झाडे वेली पशु पाखरे याची गोष्टी करू. Thank you.
पोरानो जा बघू शाळा सुरू झाली घंटा झाली उठा बघू अरे उठा मुरतोय लोका अरे नीट करून ठेवतो पण तुम्ही शाळेत जा बघू आणि माझी लेझर जमा वर्गच तुटले ते अरे ती बी करून ठेवतो पण तुम्ही जा बघू आधी दामू आम्हाला उकाना सांगितलं बघा आम्ही नाही जाणार उकाना सांगू ऐका तर आठ बैलांचा नांगर चाले बारा महिने तेरा काळ आणि बैल आठवा मध्येच बसतो तरी सारखा फिरतो फार गलत बर गाडी चुक्या ती कार्टी दामूच्या दुकानातच आहेत का ठीक आहे दामूचीच खडपट्टी काढतो बा मी जाऊन येतो अभ्यास करा बसा सोडून जाऊ नका सोडून जाय बिन भिंतीची उघडी शाळाला पुरतले गुरु पोरं कुठे आहे बोल मास्टर बसा गुरुजी बसा इकडे वळले पाय कसे हे वेळ गावला कसा कुठे साईने गाबून गेलात का नाही लेका पोरांना इथं जमवतो तिकडे आम्ही शाळेत काय करायचं आता मला काय माहिती मास्टर शाळेत मास्टरनी काय करायचंय तुम्हाला हवं मास्टर करून तुम्ही का मी तेच मी तुला विचारतोय सकाळच्या प्रवी पोरांचा घोळका इथं जमवून बसतोच तिकडे आम्ही शाळेत शिकवायचं पुन्हा भिंतीला थांबायला कडे नाही पर म्या नाही जमवलं पोराशी मास्टर जमवलं नाही तर काय केलं गाणी तूच म्हणत होतात की नाही हा हो बरं झालं मास्टर तुम्हीच सांगितलं साते गाण्यानं काय पोट भरतं या होय पण त्याला कळतंय का वाट बदलापासून सारी माणसं गात आली पण कुठं तसं बरं जमीन हा आहे का घर आहे गाणी रचायची आणि गाणी म्हणायची या धंद्यावर पोट भरत नाही म्हणून जातीचं गुंजी असून ही लबारकी चालू केली का सांग त्याला तर हे वळणाचं पाणी वळणाला चाललंय तर काय अरे बघतोस काय जान पाटणाकरची खुरपी शेवटलीच काय नाही बाजू नाही बाजू मग भाता फुकून काय बापाच्या हाडे जात होता तर घे ते खुरपे आणि शेवट मी बसतो भात्यावर आपली कामात सोडून नसते धंदे करत अरे पटावर पोरं कमीच असली तर बोर्ड शाळा बंद करेल ना खबरदार पोरं जमवलीस तर पंचाला सांगून गावातून हकलून दे पंचापासून कशाला जाता मास्तर मी बघतो ह्याच्याकडं एवढा डाव माफी करा पुन्हा तुमची पोरं इथं दिसली तर याच्या हाडं पूड करीन मी ते तुझं तू बघ पण गावात राहायचं असेल तर आपल्या दिवट्या खात्याला नीट सांभाळ पाहिजे नाव फार वाईट आहे माझं इंगळे मास्तर म्हणतात मला ठाऊक आहे का नुसतं भोय वाढलेले का तुझं गुडघे एवढ्या पोरात बसतोस काय तिची बोली काय बोलतोस नाही पण आबा खबरदार पोरा पोरं जमवशील तर कुर्पी तयार झाली का घेऊन जा पाटलांच्या मळ्यात काय जोरात मार मी आज पाहिला बाई मी आज पाहिला बाई पाही मग बाई आई बापांचा माझा जा बाई आई बापांचा माझा जा बाई मला पाहून उभा पाहून तो ग काला तखतला थोडा मला पाहून दिले पाहून जीवना देव झाला बेडा जुना ओळखीची नवी नवनाई आज काय माझी आज काय
बापाचा आई बापाचा तुझ्या जावाई आणि ते काय वय झालं की नाकापत्र पत्र वाटते आज चंद्र हे चंद्र हे काय कुणी बघितलं ते तर अग समजा गावाला माहितीये की ही गोरफड माझ्याच घरात पडणार आहे म्हणून एवढा कुणी जोर केलाय कोण राजकन्या माळ घालते ते बघू दे की अग हुमरा भोय सपाट केलाय तुझ्या बाने केट मारून मारून छपराल दार तरी आहे का म्हणे हुमरा भोय सपाट केलाय अग पर कोण आहे ते घोड्याच गाड्यावाल काय काय पाटील दाण्या काय पाटील इथं गटाने आखात बसला सर नाही तिकडं मळ्यात बायका हात आखडून बसल्या ती खुर्पी कोण तुझा बा निघून देणार बा कशाला म्या निन दिसू की पाय उचला दे सर म्हातार आधीच भडकलाय तिकडं माग वळून काय बघतोस समोर बघून सोड आता चंद्रा काय रे काय नाही पाटील हे पायतान नाही विसरलो तर घेऊन जातो चल सोड सोड होय चंद्रा चंद्रा रामू कुठं काय बाहेर गेलाय काय देवाने फोन दिलाय तर सरळ बोलावं वडील घरात थोर मोठं तर आहे की नाही तुम्हाला का पाटल्या तर लेख झाल्याचा आणि मांडी खाली थोडं आलं म्हणून वाटेल तसं बोलावं बर बर चुकलं आमचं रामभाऊ कुठं काय बाजारला गेले ते काय मला नाही ठाऊ आलो पर जरा थांबशील की नाही घटकाभर बोलशील की नाही आधी दीस कासराभर वर आलाय पाटील उभं राहू द्यायचं नाही प्राणात अगं पर तिची काळजी तू का करतेस मी हाय की सांच्या पारीला पुरेपूर दाम मोजतो तुझ्या पदरात मग काय हा चंद्रा हे चंद्रा चंद्रा हे चंद्रा हे अगं ठट्टा काय करते दारू गडकी चंद्रा का आता का बोलू का असं लोकांनी असं काय बरं हे चंद्रा अगं हे दारू घड दारू घडे चंद्रा चुकलं ना बर चुकलो दारू घड पुन्हा इथे येणार नाही बरं नाही येणार दारूगड माझी माफी मागा आधी तुझी हो माझी बर माफ कर दारूगड अगं माफी मागितली आता दारूगड की नाही शेत कामाला येणार आहेस ना चांगला भांगला ग भांगला रंगूबाई गंगूबाई हात जरा चालू द्या हात जरा चालू द्या बिल्वराशी बांगड्यानं किण किण बोलू द्या किण किण बोलू द्या घरात सवत नाही न खपत तसत गवत राना मंदी धरून मुठीत मुळात छाटीत फेकत ऐकीत उन्हा मंदी रानातला रोग सारा बारा वाटा जाऊ द्या बारा वाटा जाऊ द्या रंगूबाई गंगूबाई रंगूबाई गंगूबाई Thank you.
सर खुरपी सरळ तिरपी तालव सारखी दो सामंदी वेग तो वाढवा आवाज चढवा भरा गोडवा उसामंदी काजळाच्या खाणी वाणी बाफा बाफा हो बुद्या बाफा बाफा हो बुद्या गंगूबाई 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 हाथ जरा चाल द्या हाथ जरा चाल द्या भीमराची बांगडना तिन्न तिन्न बोल द्या तिन्न तिन्न बोल द्या गंगूबाई गंगूबाई हाथ जरा चाल द्या हाथ जरा चाल द्या भीमराची बांगडना तिन्न तिन्न बोल द्या एवढी का घ्याय वाईस थांबन चंद्र शब्बास रे वागऱ्या केलंच खरं सांगितल्या म्हणे झाक काम अरे शात काय आरशा म्हणे अगदी झाक झालाय बघा ना पाटील बघतो ना शब्बा चंद्र बांधून काढलाय बघा फारशा होता परत चल आटी बघू लवकर जेवढा जायचं अरे साठ्यात काय बघ खामोखाट्याने बाबा तुम्हाला विचारू काय विचारतोस खामोखाट्याने बर ऐका तरी बर सांग सांग आठ बैलांचा नांगर चाले आठ बैल तरी नांगर चालतो दोन बैल मिळाले मस्तील बाबा ऐका तरी काय सांगतोस खामोखाट्याने बर ऐका तरी बर सांग आठ बैलांचा नांगर चाले बारा महिने तेरा काळ बैल आठवा मध्येच बसतो बैल कसा मध्ये बसतो मध्ये बसाय लाद घालायची बघतात खा मोकडे ना खा अव उगच ना मारता का त्याला सारखं सारखं जेव्हा सोडून काय तू विचारला ना खोळामध्ये अव मास्तरने त्याला शाळेत उखाणा घातला सर उखाणा घालायचं मास्तर बायकोय होय तुमचं आपलं काय तरी तुम्ही जेव्हा गप मुकाट्याला ए तुझ्या बाबा मुलं बघून सगळं आपल्या पोरांच्यावर कावायचं अरे ये नांगर कट्ट्या उठ जागो 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 उठ डोळो वळखलं तुझ्या बाला काय रे कसला नांगर आड बैलाचा धरतोय अरे तुझ्या बाळानं नांगर धरून धरून जलम घालविला ह्यो नांगर धरतोय अरे शाळा शिकशील शाणा होशील नांगर धरतोय रे आत्ताचे तिकडे कुणी नांगर धरला आणि बाई ए बाई जागी हो जागी हो जागी झालीस काय जागी झालीस कुणी शिकलो तुला हे आमच्या दामूने शिकवलं दामून हो आता त्या दाम्याच्या तुला काय काम आहेत काय गावातली पोळ बिघडून टाकतोय नांगर धरतोय झोप झोप घरात नांगर बाहेर नांगर रस्त्यावर नांगर चौकडे नांगरच नांगर झोपा म्हणजे तुम्ही आज रात्री बडबडत उठशीला झोपा झोपा सगळ्या बडबडायची मला नाही सवय झोपा गप्पा झोपतोच की सारखी वाटी सुरू केली होय आमची वाटी सोडून ठेवला झोपायचं नाही होय अरे बा आज डेपुट साहेबांना कुणी गडबड करायची नाही समजलं का काय चटकन विचारून घे अरे पा आता डेप्युटी साहेब येणार आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नीट देता आलं पाहिजे बरं काय म्हणालो हा काय आहे तुझा प्रश्न प्रश्न विचार घे आठ बैलांचा नांगर चाले बारा महिने तेरा का बैल आठवा मध्येच बसतो तरी सारखा फिरतो फार फिरतो काय ही सगळी त्या दाम्याची अक्कल आहे हे त्या प्रश्नाचं उत्तर बस खाली बघा तुम्ही असे प्रश्न विचारायचं हे बा
डेप्युटी साहेबांच्या समोर असं कोणी बोलायला तर या राखा तोंडातून शब्द घालायचा नाही. कुणी बोलत पाठी सोडून ठेवले आले वाटत शिस्तीत बस. नमस्कार नमस्कार. या 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 खेडेगाव एवढी धूळ असायची. बसा ना बसा. काही नाही ही मुलं विचार आपण. अच्छा तू उठ रे. सध्या नाही सध्या वर. ए आपल्या प्रांताचं नाव काय का ठाऊक नाही. ठीक आहे तू उठ रे. शिवाजी उभा रा. सांग बाबू आपल्या प्रांताचं नाव काय. हा सांग ना तुला माहित आहे. महा नाही कुठे जाय महामोर काय गेली. दादा तू उभा रा. आपल्या प्रांताचं नाव काय परवा सांगितलं तर काय मास्टर तुम्हाला तरी ठाऊक आहे का. आहे ना ही पोरं बोलत का नाही. आम्हाला माहिती आम्ही त्याला एक प्रश्न विचारला त्याचं त्याला उत्तर देता नाही म्हणून त्याने आम्हाला मारलं आणि बोलायला सांगितलं. अच्छा मास्तरना तुम्ही प्रश्न विचारला आणि त्याचं यांना उत्तर देता आलं नाही. मास्तरना उत्तर देता येऊ नये असा कोणता प्रश्न आहे बाबा तुमचा बोला ना. काय रे काय फिरतो काय काहीतरी विचारतो बस खाली. मास्तर त्यांना उत्तर. अहो मलाही मी काय आपला एक गावठी मास्तर आहे पण तुम्ही एवढा मोठा सरकारचा पगार खाता तुम्ही द्यायचं उत्तर. इथं पगाराचा आणि हुद्द्याचा प्रश्न आला कुठं. प्रश्न आहे तुमच्या अकलेचा. मी काय एक अकलेचा कांदा आहे पण तुम्ही एवढे मोठे बॅरिस्टर म्हणून सरकारनं डेप्युटी केलं तुम्हाला आपण द्यायची उत्तर. मास्तर तोंड सांभाळून बोला. एका शाळा अधिकाऱ्याशी बोलता आहात तुम्ही. मास्तर मी देऊ काय प्रश्नाचं उत्तर. नसते मी सांगू या प्रश्नाचं उत्तर. जी सर पुराण लिहिण्याची शिकवतो. बेसर मास्तर कळली तुमची अक्कल. काय रे तुला ठाऊक आहे काय प्रश्नाचं उत्तर. हो पण मास्तर हरलो म्हणाले तर मी सांगेन. नाही हरलो हरलो. ठीक आहे. आठ बैलांचा नांगर चाले 12 महिने 13 काळ बैल आठवा मध्येच बसतो तरी सारखा फिरतो फाळ. अरे बैला ते करा पण उत्तर सांग ना. त्याचं उत्तर सोपं आहे मास्तर. ते सांग. ऐका आठ दिवसांच्या आठवड्यानी काळ चालतो पुढे पुढे. आठ दिवसांच्या आठवड्यानी काळ चालतो पुढे पुढे. दर रविवारी येते सुट्टी तरी न जगाचे काम आले. पाटील चार चार बोलवणी पाठवली तरी अजून आला नाही भीमू. माणसाने थांबायचं आला का. राम राम पाटील. राम 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 राम. आला या काय रे चार चार बोलवणी घ्यायला तुझा मुलगा काही कलेक्टर झाला होय. नाही अजून ढवार कामच करतो. हा बघा बघा पाटील कसा मोगरुलीनं बोलतोय. मी चावडीत आलोय मास्तर शाळेत नाही. शाळा शाळा बंद केली तुझ्या धाम्यानं. डेप्युटीनं चक्क शेरा मारला. या गावात शाळा चालणं शक्य नाही. मास्तर दामूचा शाळेचा काय संबंध. काय म्हणाला. दामूचा शाळेचा काय संबंध. बाबा एवढं महाभारत झालं तरी याला अजून पत्ताच नाही. अहो या दाम्यानं गावातली पोरं जमवून त्यांना नाही नाही ते उखाणे शिकवले. त्यातलाच एक उखाणा कारद्याने डेप्युटी साहेबांना घातला. तो भडकला माझ्यावरच सावधारायला लागला. त्यानं सरळ शेरेबुक घेतलं आणि शेरा मारला. या गावात शाळा चालणं शक्य नाही. हो त्याची समजूत घालता घालता जीव बेजार झाला माझा. गुडघ्यावड्या त्या साहेबाचे गावासाठी मी पाय धरले. त्याच्यापुढे पदर पसरला. गावासाठी त्याच्यापुढे नाक घातलं आणि गेलेली शाळा परत मिळवली. आता गाव पंचायतीनंच न्याय करावा. गेलेली शाळा टिकवायची असेल तर या दाम्याचा पंचनामा झालाच पाहिजे. हो भीमू
गावची शाळा टिकावी असं वाटत असेल तर दामूला चार समजून तिच्या गोष्टी सांग. उगा पोराला नादी लावू नकस म्हणावं. पाटील एवढ्या नाही बघायचं. अहो गावातली ही किड वेशी बाहेर गेलीच पाहिजे. या दाम्यानं पोरानं इतकं वेळ केलंय की तो नाही म्हणाला तरी ती त्याच्या होती जमणार. असं काही करा की दाम्या पोरांच्या नजरेसच पडता उपयोग नाही. गावातली पिढीच्या पिढीत बर्बाद होईल ना. मास्तर तुम्हाला काही पोरं बाळ आहेत की नाही असं कसं म्हणता. दामूला घालून मी एकट्या काय करू इथं. दामू म्हणजे माझी म्हाताऱ्याची काठी आहे. काठी? अरे पण तुझी काठी गाव गाड्याला कोळबेने राहते ना त्याची वाट काय. तुम्ही गप असा मास्तर. गप काय बसा. नाही पण पाटील मास्तरांचं म्हणणं काही चुकीचं नाही. दाम्याच्या संगतीनं समजी पोरं बिचारली. अहो मध्यरात्रीला आई बापासनी उठवून उकाली म्हणते ऐकलं पाटील. म्हणून म्हणतो पाटील दाम्याची बिलकुल गय करू नका. तुम्ही जरा गप असता का मास्तर. पाटील गावची शाळा राहील एवढीच माझी इच्छा आहे. ती राहील. दामूची समजूत मी काढतो. गावचं म्हणणं काही तो मोडायचं नाही. तसा हुशार आहे की हो. हुशार आहे ना. त्याच्या हुशारीची पत्न भुगतोय ना मी इकडे. तुम्ही जरा गप असायला काय घ्याल मास्तर. तुम्ही गप असा मास्तर. मंडळी गावचा सरपंच म्हणून या भांडणाची जबाबदारी मी माझ्यावर घेतो. दामून पुन्हा पोर जमवली तर गावानं मला जा विचारावा. कस बरोबर. काय झालं रे दामू. तू बोलत का नाही. बोल की रे दामू. दामू काय. अरे तुम्ही काय आलायच माझ्या मागे. जा बघू आपापल्या घरी. आम्ही का नाही जाणार. आम्हाला एक गोष्ट सांग मगच आम्ही जाणार. सांगतो गोष्ट. लाकडाच्या वखारीत माकडाचा दवाखाना. माकडाचा दवाखाना. हो माकडाचा दवाखाना. लाकडाच्या वखारीत माकडाचा दवाखाना. खरं म्हणा खोटं म्हणा तिथं येते रोगी नाना. माकडाचा थाट डोक्यावर हॅट पायात इजार तोंडात सिगार. एक आली काळीबाई. एक आली काळीबाई. तिचं नाव कोकळाताई. तिचा भेळला गळा बारीक बारीक येते का. माकड म्हणाला धीर धरा. माकड म्हणाला धीर धरा. जरा थोडा आ करा. कोकळ्यानं केला आ. माकड म्हणाले बा. एक काजवा चिमटीत घेऊन माकडानं तोल घेतली पाहून. बरं का. एक काजवा चिमटीत घेऊन माकडानं चोच घेतली पाहून काय म्हणाले कोकळा. माकड म्हणाले गंड मारा टॉन्सिल टॉन्सिल. चार महिने गाऊ नका. चार महिने गाऊ नका. पुन्हा तान्हा जाऊ नका. आंब्याचा मोहर खाऊ नका. थोडा तरी विसावा घ्यान बारा कैरा आणून द्या. बंबे दी बंबे दी बम 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 बंबे दी बम. मग आलं भीत भीत पिंपळावरच दिवा भीत. मग आलं भीत भीत पिंपळावरच दिवा भीत.
साइन करी नेकटाय माकड मारे होतय का कुठी भू जागत नाही रात्री झोप लागत नाही माकड म्हणाला डोळे ओढा जीभ थोडकी बाहेर काढा उभड म्हणाला काय कारण माकड म्हणाला जागरण जागरण दिवसा उगाच निजू नका निजू नका पावसा पाण्यात भिजू नका अंधारातून हिंडू नका पोटी घटी धुंडू नका फार विचार करू नका आणि म्हातारपणी मरू नका उद्या सकाळी लवकर या आणि आपलं औषध घेऊन जा बंबेरी बंबेरी भुक्याला झाला खोकला आणि तो चुली पुढे म्हणू तही भ्याल्या दवाखान्यात आल्या माकड म्हणाला या ताई बसाशा शेजारी भोकोबाची पिल्लू टिल्लू कोण आहे आजारी म्हणू म्हणाली पैती बुवा यांच्यासाठी दवा हवा काय झालंय भोकोबाला म्हणू म्हणाली खोकला माकड म्हणालं ताई ना सांगा तुमच्या यजमाना दूध दही पिऊ नका उंदीर बिंदीर खाऊ नका अडगळीत जाऊ नका गोळ्या देतो बळगा छाप तसा तसा निदान घ्या बंबेरी बंबेरी बम बंबेरी बम मग आला वखारवाला त्या रोग्याला डॉक्टर भ्याला रोग्याने घेतली काठी हाडली पाठी रोगी माता राहीना माकडाला उठता येईना शुक्ती बसले अडकून माकडाला सडकून माकड बसले काम तोंड सुटून बम बंबेरी बंबेरी बम 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 तुझ्या एक गोष्टी सांगा लागला म्हणजे भानच राहत नाही बघ लागलं आपलं पोरा संघ नाचायला अगं पण मी अरे अंधार पडलाय खरं तर वाट बघत असेल पोरांचा आई बाप कुणीतरी आलं वाटतं पांगे कधी हो ना हे बघा ती पोर अजिबात कान्या कान्या काय अरे काय काय एवढं रामायण झालं तरी पुन्हा पोरं जमून अंधार पडत बसलाय मी मी कुठे मी नाही जमवली पोरं अहो आमच्या म्हाताऱ्याला ताटकल नाही खरं म्हटलं तर ही कीड गावात ठेवायची लखवा पोरानो पुन्हा या दाण्याच्या माग हिंशिला तर याच वडाच्या झाडाला वाघावर टाकून फोडून काढी पोरं जमून बसतोय तुला शेवटचं सांगून ठेवतो तुला वाटत असेल की थोरले पाटील आपल्या पाठीशी आहेत मी आता परमेश्वर आडवा आला तरी तुला वाचवायची तिची टाप नाही आणि लक्षात ठेव जर का पोर जमून पुन्हा बसलास तर हाडाची पुडच करीन तुझ्या असतोस काय माझ्याशी गाठ आहे लक्षात ठेव जमू पोरासने तीच मला इथे हुडकत हुडकत आले त्याने कसं कळलं कोणाला ठुकमी येत आहे ते तू हायसिस तसा
भाग्याशी सांगावं लागतं. साखर कुठे आहे ती? तुझ्या गाण्यावरून गोष्टीने येडच लागते बघ माणसाला. तू माग मला एक कशाची गोष्ट सांगितली होती, अजून जाणार त्याची माझी. त्याची आठवण म्हणूनच स्वतः पाळायला. खरंच लई गोंड साहेब. तुझ्या गोष्टीत का तशासारखी त्याला वाचा असती तर फार बरं झालं असतं. सारे सारे सांगितलं असते का ना तुला? अगं मला माहित का नाही तुझी माया. तुला माहिती आहे पण तुझ्या बाला कुठं कळते? म्हणजे चोरा नाही म्हणून सांगितलं त्याने माझ्या बाला. आणि ते कवा? परवाचीच गोष्ट. तुझा बा म्हणाला पोराला वळण लागेस तर त्याचं लगीन नाही करायचं. मग बरं झालं की मग म्हणजे मला वळण लागेस तर तू बी राहत असेस. खरं सांगू चंद्रा, माझ्या बाला गाला बी वाटते की असाच गोष्टी सांगत फिरणार म्हणून. पण आमच्या घराने बी गोष्टी सांगणारा होऊन गेला. होय, पेशव्याने एक चौर जमीन दिली त्याला. आता चार वर्षामागे गेली म्हणा. अगं पण आमच्या गावातल्या लोकांनी कळत नाही पण बाहेर कुणी असेल का नाही माझ्या गुन्ह्याचं चीज करणार. खरं सांगू चंद्रा, लक्षात ठेव तू, मी बी कवा तरी मोठा माणूस होईल. तुझं ठीक आहे रं. मग पण त्यावर माझं कसं होईल? म्हणजे तू मोठा होईस तर मी काय करू? राह की अशीच. मला तसं राहता यायचं नाही दामू. पण का? बायकांच्या जातीला सशासारखं सांभाळून राहावं लागतं. असं होय? तुझ्या बाने नकार दिला आणि लई दिस लेक लग्नाची छोड माझ्या बाला जमणार नाही. आता तूच बघ, यू ससा जर मी शिकारी कुत्र्या पुढे ठेवला तर तुला कसं वाटेल? बोलतेस काय बोलते चंद्रा? एक शिकारी कुत्रा टपलाय माझ्यावर. मी कुठेही गेले तरी माझ्या माग कडे देत होते. कोण घेऊ? लाख बगला दिला तरी माझी पाठ सोडत नाही. आपण कोण घेऊ? नाव सांगशील का? नाही. हा एक घोड्यावरचं भूत. कोण घेऊ? भग्या. घाबरू नका चंद्रा, त्या दाम्याच्या जीवा जीव आहे का नाही तेव्हा तुझ्या केसाला हात लावायची टाप नाही त्या भग्याची. लई वाईट आहे ते. उगच सांगितलं मी तुला, मला भीती वाटते एखादी तुला सुद्धा. तू अगे सोड, काय दिशा आहे त्याची? दाम्या म्हणतात मला, त्याच्या नुसत्या आकडीवर जाऊ ना. गज त्याचा गाव त्याच्यावर नाही उठील तर नावाचा दाम्याच नाही. मी हा काय काय गोष्ट सांगतो बाई तुला लागली त्याच कप. दाम्या कुठं म्हणतोस होतात रे कागदात? अरे धर कस आपलं एका ताटाच. घरात तुम्ही बाई माणूस आहे, घरातलं स्वयंपाक पाणी करावं मी, पैशा कुटासाठी रानुमाल हिंडवं मी, आणि सकाळ उठून ठोकाठोकी करावी ती बी मी. अरे मग तू कशा लावायस पोटाला? मला नाही चव लागत या कामात. मग कशात चव आहे तुला? गावातली पोरं जमून त्यांच्या मुलं गाणं म्हणत बसायचं. अरे वाद बदलाने रचलेलं असलं मस्त गाडीभर कागद आहेत करत. अरे जळण्याशिवाय त्याचा काय उपयोग आहे का दुसरा? असं नका, तर आपल्या वाड वडिलांचा खजिना आहे. अरे कागदाचं कोळसं होत नाही, ते ह्याच भट्टी घालून फुलवलं असतं. दाम्या मुकाट्याने हे समज सोड आणि आपला काम धंदा बघ. अरे गावात लोहार नाही दुसरा? अरे तुझं माझं पोटे भारी नाही गावाला? अरे बघतोस काय? रागाला कस आपल्यावर? अर आपण शाळेत दंगा केलेला आवडत नाही त्याला. गाववाले गावाले त्याच्यावर. अरे सर, गाववाल्यांनी काय बिघडणार आहे काय? तो म्हणतोय ना मला गाव म्हणजे गावातली मुलं थोडा मोठे आता मोजत नाही रामू. कुठे ते किलर मध्ये जर आपण तिला विचारूया. अरे तुम्ही सगळेजण अजून इथं? त्यांना दामू का गावला नाही अजून? दामू? अगं त्याला आम्ही घरात बघितलं, घरात नाही. रामाच्या देवात भेटलं, रामाच्या देवात नाही. कुठं कुठं नाही, इथे सगळी ठिकाणं उडकली आम्ही पण ते आम्हाला गावलाच नाही. म्हणून अंधार पडला तरी इथंच असलं सर. मग त्याला काय झालं? अरे पण तुम्ही जाणार कसं? अगं पण आम्ही जाणारच नाही. दामू इथं इथंच बघणार काय? पाया पडते मी तुमच्या. आधी खऱ्याकडे जावा बघू सगळेजण आपापल्या. तुम्ही सारखे दामूच्या मागं फिरत असता म्हणून सगळं गाव भडकलं. चला पळ. पण तू उद्या गावात घेऊन येशील त्याला? शाळा भरायच्या आत येईन हा? नक्की. हो नक्की, नाही तर तुला दामूची शपथ आहे बघ. सुटली नक्की येईन हा? सुटली. चला बघू पळ आता, नाही तर ते वड्यातलं भूत मागं लागेल ना तुमच्या. आज अमोशन आहे. आम्हाला काय करते ते आडवा आला तर ठुकून काढून काय रे? चला रे. तू पण जा ना. रामाच्या कधी भात आणि भातात काय?
तुला राहणार छान. बर सुटली मग? सुटली सुटली सुटली. घोड़ाचं भूत हे लपतून लपतून. देवळा मागचा परीट बसवतोय हाड. तारा बसवणारा बसवील, पण ज्यानं मोडली त्याचे हाडे खिळखिळ केल्याच्या राहतो का मी. ह्या तुझ्या लेकानं मारलं त्याला. नाही म्या नाही मारलं त्याला. शाश्वतपणाच्या गोष्टी करणकच भांबत्या. समजा गाव बिथरला होता तेव्हा मी तुला पाठीशी घातला. तुझ्यासाठी गावच्या शिव्या खावा लागल्या मला. चांगलं पांग फेडच उपकाराचं. पाटील म्या कशाला त्याला हात लावू? ते कुठं मी कुठं? तुझ्या शहाणपणाच्या गोष्टी ऐकायला आलो नाही मी इथं. वडाच्या झाडाखाली सांच्या परी कोण गोष्टी होत होता पोरासनी? नाही मी आज तिकडे गेलोच नाही बाबा. खोट बोलू नको. नाही पोराने घुसळून मारलं माझ्या भगवानला. ह्याने सांगितलं पोराला माराय? नाही म्याने सांगितलं. अरे संभार भाजत हिंडला असता तुझा बा. अरे पाटलांनी गावधाळ्याची जागा दिली त्याला आणि आम्ही समजा गावकऱ्यांनी पैसा जमा करून भात आणि सामान घेऊन दिलं. म्या नाही म्हटले का पाटील? पोराची चुकी आहे ती. पोरानं केलेली अधिक पोटात घाला पाटील. तुम्ही म्हणशील आहात तर त्याला गावातनं घालवून देतो. गावातं लई उपकार आहेत माझ्यावर. त्याची परतफेड या जन्मी तर व्हायची नाही. नाही पण आबा चूप भीमू, याद राहा पुन्हा तुझा पोरगा माझ्या पोराच्या वाट्याला गेलं तर. चला रे चल बा. चार घात आणि झोप.
येतो मी. माझी चंद्र आली तर तिला सांग तुझा दामू गाव सोडून गेला म्हणून. दामू कोण? चंद्रा. बर तुझी चंद्रा, पण तू कुठे निघालास? मी चाललोय गाव सोडून. का? माझ्या बाला मी घरात नको आहे, गावकऱ्याशी मी गावात नको आहे. त्याला वाटतं माझ्या नादानं पोरं बिघडत चाललीत. मीच जातो आपला गाव सोडून. मी येते तुझ्या बरोबर. ही येडी आहे चंद्रा. माझं पोट कसं भरायचं हे मला कळत नाही. तू माझ्या संगे येऊन काय करणार मला सांग. उपास काढेन मी तुझ्या बरोबर. अगं बैग, तू उपास काढशील, पण गावकरी कावळ्याच्या बाटलेल्या पोराला तुझ्या बाला जगणं नकोच करतील. चंद्र घाबरू नकोस, मी माझ्या जीवाचं काय बी बरं वाईट करणार नाही. वर्षा दोन वर्षात मी परत येईन, पर येईन तू मोठा माणूस म्हणून परत येईन बघ. तर मी काय करू? धीर दे माझ्या समध्या बाळ गोपाळासनी, धीर दे चंद्रा. तू शपथ घेऊन सांगतो, मी परत येणार आहे ते माझ्या समध्या चिमण्यासाठी, तुझ्यासाठी परत येणार आहे बघ. माझी खात्री आहे शहरात गेलास की तू खूप मोठा होशील. पण हाडाने पुढे चंद्रा नाही सोशील. चंद्रा मला भीती वाटते रे. सशागातून काय जाय बघ तुझं चंद्रा. याची आठवण असेल तुझ्या म्हणजे हे ससा घेऊन जा बरोबर. तुला नोकरी जखरी लागली म्हणजे पत्र लिहू मला, पुरेसने वाचून दाखवी मी. चंद्रा रडतीशी येडे गतीन. अगं मी मोठा व्हायला निघालोय ना. खूप मोठा हो आणि माघारी आहे. यो ससा म्हणजे माझे काही जायचं समज. चंद्रा तू येऊस तर तुझ्या वाट्याकडे डोळे लावून बसेन मी. चंद्रा मी जाऊ. रडू नको चंद्रा, रडू नकोस. लहान पोराशी काय बी करत नाही बघा. उलटी हेच मागा कसे घाबरले, त्याची काळी बघा ना कसं दुडदुड दुडदुड करत आहे. अवं ससा म्हणजे आईची काळी आहे, त्याची कथा लय जुनी आहे बघा. तुम्हाशी माहिती आहे? तुम्हाशी ऐकायचं बघा, ऐका. बसा मुलानो बसा, बसा मुलानो बसा, सांगतो ससा उपजला कसा. बसा मुलानो बसा, आई होती एक येता एक लाडका लेख. त्याने केली प्रीत आगळी जगाहून विपरीत. कुणा मुलीचा ध्यास लागला त्याला रात्र दिसा. बसा मुलानो बसा, सांगतो ससा उपजला कसा. त्या मुलगी
का बोल दयाला पृथ्वी हूं अनमोल इन्हें इच्छिले पाय मुला ने जीती चिरागी माय आणखी से काल जानून किसा भरावा पसा बसा मुलानो बसा सांग तो ससा उपजला कसा आई म्हणाली बाळ सखीचा शब्द आपुल्या पाय तुला लाभ से तिये सव मरेन मी निश्चित कट्यार घे अंचीर सुखाने पुरो भाग तू कसा बसा मुलानो बसा सांग तो ससा उपजला कसा काळीज असले थोर तयाला कापून घेई पोर लेका साठी माय सुखाने जिवंत मरुनी जाय देवलोकित गेले काळीज सांडित वत्सल रसा बसा मुलानो बसा सांगतो ससा उपजला कसा देव म्हणाला यास धाडणे भाग नव्या जन्मास औक्ष राहिले अजून तरी हे आले आपण ते आई जे काळीज घेऊन देवे घडला ससा बसा मुलानो बसा सांगतो ससा उपजला कसा हृदया समको वळा सजीव हा आई सा कळवळा आवडती या मुले गोजरी देवा घरती फुले स्पर्शच याचा बघा आईच्या हाता सम गोडसा बसा मुलानो बसा सांगतो ससा उपजला कसा सांगतो ससा उपजला कसा अहो द्या बघू तू त्यांच्या घरी जायची येत झाले नाही नाही मी नाही जाणार पाहिजे असं अहो द्या किंवा असं काय करता अहो राहू दे त्यांच्या जवळ राहू द्या हे तुमचं घर होय आम्ही इथेच राहतो असं थोडी गाडी गाडी आत घ्यायची गाडी बाहेर ठेवायची नाही नाही गाडी कशी बाहेर ठेवायची पण ती आत मी उचलू काय नको गाडी चालते की यांचे आई वडील थिएटरात हो थिएटरात आमच्या बायचं म्हणते की नाही तमाशाचा फड आहे तमाशाचा होय तमाशाचा Thank you.
यादेन बोल जराशी धरशो त्यांची भीड जरा बड़बड़ीन का पड़ेल खाली विद्वत्ते चिन्ह तुरा भरुनी ग्रंथ वाचले तुरा लाविला म्हणून श्री तू मातीची जिती बाहुली कर मुजरा अनपरत घरी मनुजाचे विशाल होते आभाळाहून कधी कधी मन मनुजाचे विशाल होते आभाळाहून कधी 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 आकसून होते हलके लपून बसते तिळामध्ये प्रश्नावरुनी कळते अटकल आम्ही मापतो उंची ग प्रश्नावरुनी कळते अटकल आम्ही मापतो उंची ग विद्वत्तीची शाल अमावर तुला मुलाची कुंची ग सवाल कसला व्यर्थ पुसावा एक उखाना पुरे तुला कसला व्यर्थ पुसावा एक उखाणा पुरे तुला सोडविण्याला अतिशय सोपा सुचेल उत्तर मुला घड्या एवढा जाड भोपळा वेल तयाचा बोट भरी घड्या एवढा जाड भोपळा वेल तयाचा बोट भरी पाच पुरुष वर बाढे कवठी फळे तिची कानूट भरी तेज बघतोय नाही गं काही सुचत नाही सुचत नाही मला नाही ना काय नाही सुटत पोराचा उखाणा सुटत नाही आणि थोराशी सामना कशाला करतेस पुरी दोन दिवसाचा देतो अवधी उत्तर शोधून आण इथे दोन दिवसाचा देतो अवधी उत्तर शोधून आण इथे नाही गावले तर मग ठरले मस्तक बाई तुझे दिते लाकडाच्या वखारीत माकडाचा दवाखाना हो लाकडाच्या वखारीत माकडाचा दवाखाना म्हणा बघू लाकडाच्या वखारीत माकडाचा
किती दिवसांनी असलेली बघितली मी सुलूला. अय्या सुलू तुम्ही कोण? आई दामू काका आता आम्हाला बागेत दिसले छान छान गाणी म्हणतात. काय म्हणालात तुमचं नाव? दामू नाव माझं. आपण इथेच असता? नाही मग मी तिकडला सोलापूर जिल्ह्यातला आहे. सोलापूर मुंबईत काहीतरी नोकरी मिळाल म्हणून आलतो. बागेत मी गाणं म्हणून बसलो होतो. ताई साहेबांची माझी गाठ पडली. ताई साहेबांना माझं गाणं लई आवडलं. असं ते म्हणजे घरीच म्हणून मी घरी आलो इकडे. बाकी बरं ये तुम्ही बरं ताई साहेब. तुम्हाला नोकरीची गरज आहे ना? मग राहून दे ना. आपल्या सुलूला खेळवायला कोणतरी पाहिजे ना. तुम्ही पगार काय घेणार? काय तुमची इच्छा लागेल तर घ्या. नाही पण तुम्ही सांगितलं. नाही मी आपल्या सुलूताईला खेळायला धन नाही झाले तर. बरोबर आहे बरोबर. चल सुलू आता जाऊया आपण. नाही मी दामू काकांबरोबर इथेच खेळते. असं राहू खेळा. मी आल्यापासून खेळवते त्यांना. चला लय जीव झाला माझ्या त्यांचा. आता हे किती मारमारी खायचं बघितलं का? विडाई ए विडाई ना. मला नको तो विडा. का ग? पब्लिक थुंकला माझ्या आज अंगावर. 10 वर्ष थिएटरात काम केलं पण कधी हात खाल्ली नाही. आजकाल तुमचं डोकं चालत नाही काही. अगं पण त्या सवालाला उत्तरच मला सापडलं नाही तर मी काय करू? अगं खूप खटपट केली. शपथ माझी शपथ तिच्या गळ्या शपथ. चला एक अक्षर सुद्धा बोलू नका मला. का ग? आणि हे बघा उद्याच्या उद्या सगळ्याच्या पोथ्या पुराण सगळे उलटे पालटे करा आणि त्या सवालाचं उत्तर हुडकून करा. लक्षात आलं का? उद्याच्या उद्या. अगं पण ते उद्याच उद्या. आता घे बघू. हे असं नाही ग. आता मी छान छान गोष्ट सांगतो. ऐका. उंच वडाच्या झाडावरती उंच वडाच्या झाडावरती घरट्या मधुनी नांदत होती. गोजिरवाणी रान पाखरे अनेक भाषा अनेक जाती त्यातच होते एक चिमुकली त्यातच होते एक चिमुकले चिवताईचे सुरेख घरकुल चिमणी बाळे तिची लाडकी चिमणी बाळे तिची लाडकी उभेत बसुनी करीती किलबिल. त्या बाळातच अधुपंखांची त्या बाळातच अधुपंखांची चिवताईची होती मुलगी हिरमुसलेली सदा बिचारी हिरमुसलेली सदा बिचारी कधी न कुणाशी करीती सलगी. एके दिवशी भल्या सकाळी गाणं पाहिजे. गाणं पाहिजे बर गाणं म्हणू. एके दिवशी भल्या सकाळी सर्व पाखरे गेली उडून गेले राघू गेल्या मैना जाय कबूतर गेली चिमणी. चिमणी मागे पिले सानुली सहज उभारून पंखे जाती घरट्या मध्ये उरे एकली अधुपंखांची चिमणी मगती. बघता बघता शांत जाहले बघता बघता शांत जाहले वडावरी त्या कोणीन उरले दुबळ्या चिमणी ते त्या डोळे अश्रू जलाने दोन्ही भरले.
भावंडा समीक्षमणी ही घेऊ पाहे एक भरारी कळपंखातून निघता दुखरी धडपडून ती पडे बिचारी तशीच बसुनी राहे मगती तशीच बसुनी राहे मगती मान काढूनी घरट्या मधून टकमक टकमक पाहत राही चार दिशांना उदास वाणी पंखा वाचून सूर्य पान तरंगे पंखा वाचून सर्द फुलातून म्हाताराही वरती उडती पंखा वाचून वरती उडती पंखा वाचून असेच आपण उंच उडावे असेच आपण उंच उडावे म्हणे मनाशी ठामपणे ती मनोमनी ती उडे त्या क्षणी मनोमनी ती उडे त्या क्षणी तिथेच पंखे पण थरथर तिथेच पंखे पण थरथर पुन्हा पाहिती खाली वरती पुन्हा पाहिती खाली वरती पिऊन घेई फिरता वारा ढगास भिडल्या होता घारी खाली होता गुलाब हसरा खाली होता गुलाब हसरा गुलाबात त्या कळ्या लहडल्या मिटल्या हो त्या घट्ट पाकळ्या सकाळचे पण भिडता वारे हळूहळू त्या होती मोकळ्या हळूहळू त्या होती मोकळ्या त्याच पाकळ्या परी आपुले पंख फुलावे बघता बघता दुखल्या वाचून सुख का लाभे कोण थांबते दुखण्या करिता कोण थांबते दुखण्या करिता उत्साहाने पुन्हा बघेती घार तरळती फुले उमलती हलती पाने किरणे झुलती म्हाताऱ्यांचे थवे पोहती म्हाताऱ्यांचे थवे पोहती पाण्यावरती लाटा हलती झाडावरती गुलाब फुलती हवेस हलणे मलाही येथून मीही भरारी घेईन वरती मीही भरारी घेईन वरती मीही भरारी घेईन वरती नवल जाहले नवल जाहले नवल जाहले नवल जाहले तशीच दुखरी पंखे घेऊन अंग बळाने उडू लागली तसेच घरटे मागे ठेवून दुखले थोडे पंख परंतु दुखले थोडे पंख परंतु त्या दुखण्याची तमा कुणाला उडू लागली दुबळी चिमणी उडू लागली दुबळी चिमणी फुले डोलली सूर्यहासला उडू लागली दुबळी चिमणी फुले डोलली सूर्यहासला उडू लागली दुबळी चिमणी उडू लागली दुबळी चिमणी किती सुंदर गाणे आहे कुठे शिकलात तुम्ही हे गाणं कोण मी हा हा शिकतोय कुठला आमच्या घरानेच गोंधळायचं मी आता आपला रला डच उडून काहीतरी केलतो म्हणजे तुम्ही कोण पण रस्ता कसली कळण काय पोरास नुसत्या गोष्टी सांगायच्या तर जरा तालासुरा सांगितल्या म्हणजे गोड वाटते आज बरोबर लहानपणापासून मला नाद असली छंद जुळवायचा असं लहानपणापासून छान छान मग अहो आमच्या एका सवालाचं उत्तर सांगाल का सवाल होय ना एकानं तमाशात सवाल घातलाय आम्हाला मी विचारलं की लहान पोरापरीस काय अवघड विचारणार नाही सांगा बोला बघा तुमचा सवाल सवाल असा आहे घड्या एवढा जाड भोपळा
वेल तयाचा बोट भरी पाच पुरुष वर वाढे कवठी फळे तिची का मोठ भरी कवठाची फळ मुठभर का अवघ्या सवाल कुठलाही गोष्ट आहे आपण सांगूतेस नाही ऐका ऐका बोला सुरेवाल्यांनी का सवाल टाकला होता म्हणे खडाई एवढा जाड भोपळा वेल तयाचा बोट भरी आणि पाच पुरुष वर वाढे कवठी माये नहीं केली रचना तुझा तुपाती सर्व नरा वृक्ष बल्लरी तुझा तुपाती तुम्हाला आवडलं ना जशी भी आवडलं माझं उत्तर वागणं नाही मला आवडलं थेटर त्याचा हात कशाला धरला एकदम तुमचा नाता कासा हात धरला तो मच्छगंधेचा वग ऐकल्यावर तुमच्या हाताचं चुंबन सुद्धा घेतलं तुम्ही आठवत नाही तुम्हाला आठवत पण हे तुझी आवड त्याच्या लिहिण्यापुरती ठेव म्हणजे झालं काहीतरी भलता संशय आला तुमच्या मनात तुमचं माझं लग्न झालंय सदन आणि आपल्याला एक मूल पण आहे त्या पोरीमुळे तो गोष्टी सांगणारा गावंडा आपल्या घरात शिरला पुरुषांची जातच मुळी मत्सरी मला त्याचं लिहिणं आवडलं आणि एवढ्याने तुमच्या मनात मत्सराने थैमान घातलं अगं पण तसं नाही ग माझं म्हणणं एवढं की परपुरुषाशी वागताना जरा सांभाळून वागावं दामू कोण चंद्र तू आलीस आलीस चंद्र खरं सांग दामू इसरलास तू मला नाही ह्या अफाट शहरात तुला आसरा मिळाला कधी पाहिलं नव्हतंच ते पाहिलंस आणि पाहिलेल्या गोष्टीतला आपलेपणा कमी झाला दिलेले बोल इसरलास तू नग असं बोलू चंद्र असं कधी होणार नाही तुला माहिती आहे ना मला गाव सोडावं लागला नाही लोकांनी मला बाहेर काढलं चंद्र मी तू तुला सोडून मी इथं आलो असतो का मला वाईस काम मिळालं आणखी थोडं काम मिळून दोघांच्या पोटा पाण्याची सोय झाली की मी तुला इथे घेऊन येईन चंद्र मी तुला कधी विसरणार नाही तुझ्या गळ्याशी पण सांगतो चंद्र तुला कधी विसरणार नाही चंद्र चंद्र
चंद्र। नहीं चंद्र, मी तुला इसलो नहीं चंद्र, टाकलेली भाकरी पुन्हा कोणी खाली घेत नाही, दाम्या गेला, गावची ओवाळणी गेली, आता तू कुठं त्याच्या मागे जाणार आहे सारखी? आलेस कुठं? त्या दिवशी घराला दरवाजे होते तुझ्या, रानात कुठं पाहिजे? तुझ्या माझ्या भेटी दाम्यात काय तो आडवा येत होता, आता तो गेला, बस तुझी माझी जन्मगाठ देवानच घालून दिलेली दिसतीय। बाबाची आबरू काही आहे की नाही तुला? होता येतलं आणि ध्यानात ठेव, पुन्हा जर या पुरीच्या वाटाला गेलास तर पोटचा पोळगा म्हणून काय करणार नाही, पोटात असला तरी रोगाचा गोळा टाकून करावा लागतो, बघत काय राहिला? होता क्या चल पुढे। मनी ऑर्डर आपले पैसे आले 15 रुपये। हा पैसे कुठून आले? दामू विमू गोंधळी मुंबई। अरे आग लावत्या पैशाला घाल पडतील। आता इथं अंगठा करा, पैसे घ्या, मग भट्टी घ्याला नाही तर तिकडे विहिरी टाकून द्या, मला काय द्यायचं? अरे माझ्या पोरात मला पैसे घ्यायचं नाही, मला पोरगा नाही, अरे मेला क्यू। मग पैसे लागत तुम्हाला, माघारी पाठवून दे मनी ऑर्डर। माघारी पाठवून नाही तर तूच घे, पुन्हा इथं पाऊल टाकलं तर ह्या था। अरे पोस्टमन, पोस्टमन दामू विमू गोंधळी कोण आहे तुमच्याकडे? मी आहे। मी तुमची मनी ऑर्डर साहेब परत। माझी मनी ऑर्डर? मी कवा केली? मीच पाठवली होती तुमच्या वडिलांना। तुम्ही इथे एक सही करा साहेब। मी पैसे परत घ्या। मला त्याचा अजून असतो येतं। कशाचं? अहो त्याचा तरी आपण ते विरुद्ध पार्टीची फजिती केली त्याचं। पण हे सगळं यांच्यामुळे ना, यांना जर उत्तर सुचलं नसतं तर। खरंच किती लवकर तुम्ही त्याचं उत्तर तयार केलं आणि ते इतकं सुंदर की पब्लिक देखील उतरून म्हटलं। कसलं काय घेऊन बसलाय, मी आपला अडाणी माणूस, रट जोडून काय सुचलं ते सांगितलं बाकी। हो पण तुमच्या रट आणि त्यांची फजिती उडाली आणि त्यांची बोलती बंद झाली। तुम्ही आणखीन लिहा, खूप लिहा, आपण ते सगळं स्टेजवर आणू नये का? हो आमची तर तुम्हाला आग्रहाची विनंती आहे की तुम्ही लिहा। पण मला खरंच तुम्ही ऐका, तुम्ही कागद कसे घेऊन जना जी या कपेशा घेऊन जाणार ना तो मला खरंच काही आणि इथं बसून अगदी निवांत बनल्या। आता साहेब खरं सांगू का मला काय खरं सांगायचं म्हणजे? अहो तुम्हाला कल्पना नाही तुमच्या शब्दात काय जादू आहे। चलो मत मत चालू पडेल ती पडेल
वीरसेन राजा एक नांदे उत्तर भारती मंजिरी कन्या एक होती त्याची एकुलती सांदा सतीचा मुखवटा गव्हाची कांती 16 वर्ष वयाला झाली त्यात रूपवती हो 16 वर्ष वयाला झाली त्यात रूपवती त्या लाडक्या मंजिरीला हिंण्या खेळण्यासाठी वाड्याच्या आतमध्ये होती बाक्षाही मोठी ठाई ठाई लता मंडप करूंची दाटी जग जग बांधिले पार करू तळवटी हो जग जग बांधिले पार करू तळवटी अशा एका मागावरनी चालता चालता एका ओढ्याच्या काठी आली राजाची सुता रत्नखचित चेंडू एक तिच्या हातामध्ये होता चेंडूशी लागली खेळ सजला चेता मंजिरी होती गुंगनाच गाण्यात चेंडू गुंतते तिला हुलकावण्या देण्यात दोघीही गुंतली होती अशा खेळात एका एकी उडे अन चेंडू पडे पाण्यात एका एकी उडे अन चेंडू पडे पाण्यात निळ्या साडीचा खोचून ओसा फोरण घेती सुशित ठेवत चेंडू हाताला लागे कसता कुठे मागमूस नाही त्याचा चेंडू गेला हुजूरवर बाहुल चेंडू गेला हुजूरवर बाहुल
रले मंजीर निराश हो, रले मंजीर निराश हो, रले मंजीर निराश हो। बगता बगता भोली मंजिरी झाली रडवेली, अश्वांच्या धारा डोळ्यातून झडू लागली, लाल झाल्या नागपुड्या छाती दाटली, इतक्या मध्ये कुणाची तरी वाणी उमटली, इतक्या मध्ये कुणाची तरी वाणी उमटली, वाणी उमटली, वाणी उमटली। राजाचे लेकी रडू नको, मनातल्या मनात कडू नको, राजाचे लेकी रडू नको। बोलते बोलते गवत चहलते, बोलते बोलते गवत चहलते, पुढे बोलते चढू नको, पुढे बोलते चढू नको। काय झालं सांग, मदत रुदतणार, उगीच उगीच चिडू नको, राजाचे लेकी रडू नको। अडचण तुझी घेतली जाणून, बाबा तरी चेंडू देईन कमी, दे बाबा ते माझा दुवा घे, जे आहे अट बोल, तुझ्यात संख्येला जायचं आहे, राजाच्या पंक्तीला खायचं आहे, तुझ्यात संख्येला जायचं आहे, राजाच्या पंक्तीला खायचं आहे, तुझ्या बशीत जेवेन, तुझ्या कुशीत झोपेन, तुझ्या बशीत जेवेन, तुझ्या कुशीत झोपेन, असेल तुला कबूल तर चेंडू आणेन, असेल तुला कबूल तर चेंडू आणेन। दौडत जाऊन तसा माघारी आला चेंडू घेऊन, मंजिरी हरकली चेंडू पाहून, एका एकी पळाली तिथून तसा माग ठेवून। सेनाची बसली पंगत, पाच पकवान ओगरली चांदीच्या ताटात, आणि बापा जवळ होती बसली लेखथाटात। बापा जवळ होती बसली लेखथाटात, तोच भोजनालयाच्या बंद दारावर होऊ लागली कसली तरी खळखळ, चारी बाजूने चार धावले नोकर चाकर, आणि कुणी नाही दिसला माणूस दाराबाहेर। राजानं पहिला घास खिरीचा घेतला, इतक्या मध्ये तो आवाज फिरू लागला, तो ऐकून राजा अतिशय संतापला, म्हणे आला मजपुढे धरून असेल जो त्याला। नोकरानी अतिथी एका काढला, आणि त्याला पाकात धक्का बसला म्हणजे दिला, अतिथी कसता कालचा तसाच होता आला, आणि काय हवे या मुक्या प्राण्याला राजा बोलेरा, काय हवे या मुक्या प्राण्याला राजा बोलेरा। नोकरा आधीच मुक्का ससा बोलू लागला, म्हणे तुमच्या मुलीनं मला शब्द आहे दिला, मला जीव घालणार आहे ते तुमच्या पंक्तीला, वचनाचा भंग का शोध राजा वंशाला, वचनाचा भंग का शोध राजा वंशाला। मग बोलल्याप्रमाणे वागलं पाहिजे, दिल्या वचनाला टाकलं पाहिजे, बरोबर हे त्याला काट कसे महाराज काय तयार आहे, आपण भोजनाला बसावं। तसा आला मंजिरीच्या ताटाशी,
अन्नामध्ये आली केळस वाणी मिशी ते पाहून आली भोवर राजकन्येशी पोट भर जेवला पाहुणा खाले ना उपवासी पोट भर जेवला पाहुणा खाले ना उपवासी रात्री नवरत्नांच्या मंचकावरी झोपायसाठी म्हणून आली मंजिरी तसा सारखा होता तिच्या मागावरी तिनं पाय ठेवताच मंचकी चढे तो बरी उजाडता उजाडता तिचा अचानक लागला डोळा धीरे धीरे बिकळून या गेला अंधकारा का अरुणोदय झाला आली सकाळची वेळा जागृतीची देई जांभली राजाची बाळा काय पाहिले पाहताच अंगी रोमांच उभे राहिले तारुण्य राजकन्येच भुलून लागले भुलून लागले भुलून लागले हर्षामध्ये पाहत आपला तोंडावळा एक राजपुत्र होता उभा तरुण सावळा कमरेला तलवार गळा रत्नमाळा एका एकी कसा चमत्कार घडया गेला एका एकी कसा चमत्कार घडया गेला तुमच्या राजकन्येनं जरा वचन दिलं तो मी ससा आहे ससा आत्ता असा कसा ससा मी दक्षिण देशचा शशांक राजकुमार मी दक्षिण देशचा शशांक राजकुमार गुरुतुंग भद्र कठी आहे माझे नगर गुरुतुंग भद्र कठी आहे माझे नगर काला मगचार दिल वचन मी मोडल होत साला मगचार शबमूळ आला होता मला असा अवतार शबमूळ आला होता मला असा अवतार है मंडळी लो असला कसला शाप महाराज मी एकदा निलगिरी पर्वतावर गेलो कशाला त्याची पावडर आणायला गेलो शिकारीला तसं मला पाण्याची तहान लागली बर म्हणून मी एका आश्रमात गेलो तसं एक मुनी महाराज तपश्चर्याला बसला मी त्याच्याकडे पाणी मागितलं बर तो मला म्हणाला की बेटा मी तुला पाणी देईन पण तुझं राज्य मला दिलं पाहिजे महाराज तेवढ्यापुरते मी हो म्हटलं त्याच्यातलं पाणी प्यालो आणि घोड्यावर पळून गेलो शाबास तो तपन मला वरडला की घ्याडा असं तू मला वरडला म्हणजे त्यानं मला शाप दिला की घ्याडा अरे तू सशा गतीन पळतोय पण तू ससा उठील ससा महाराज तेव्हापासून माझं घोडं गेलं आणि मी ससा झालो मग आनंदानं राजा बोलला म्हणे घर बसल्या जावई लावला वचनांचा मी प्रतिपाळ कन्ये करवी करविला आणि उत्तर दक्षिण म्हणून साधली आनंद झाला राजपुत्र शशांक आणि मंजिरी पुढे झाली आनंदान नवरा नवरी सद्गुणांची असते अशी मातकबरी दिल वचन तरी ही मोरती लोक घर घरी हो दिल वचन तरी ही मोरती लोक घर घरी Thank you.
नेणत्या वयात आई गेली होती, तेव्हापासून पूर्ण समजा संसार सांभाळला, स्वयंपाक पाणी, दूध दुधतं, गुराढोराचं, समजा तीच भक्ती नव्हती. आमच्याही घरात लय वर्षात काकणाचा आवाज आहे, त्या म्हटलं हुशारीचं घर सांभाळणारी मुलगी पाहिजे म्हणून हा बारकावा. पोरगी तुम्हाला ती पसंत आहे. आता आता पुढचं अशी आमची फजिती करायची होती तर का बोलला आम्हाला? बस झालं सोयजी कधी घेऊन जा, चल चला आपण एकीसाठी उपयोगी नाही. चेंगीज खानाचा वारसा सांगून दिग्विजयाला निघालेले हे चिरी महासंभावित आहेत. हजारो मैल लांबीची सडक चिन्यांनी आपल्या सीमेला खेटून बांधली आहे, पण या चिन्यांची ही पातायंत्री चाल प्रत्येक भारतीयानं जाणली पाहिजे, जाणत्यानी अजाणत्याला समजावून सांगितले पाहिजे. जाणत्यानी अजाणत्याला समजावून सांगितले पाहिजे. बाबूराव दोन वाजून गेले, अजून झोपलं नाही. काय झालंय काय तुम्हाला? सकाळपासून बघते तुमचं लक्षण काही धड नाही, रात्री जेवलंही नाही. तब्येत बरी नाही का? ठीक आहे. मग पत्र आलं का घरचं? काही अडचण आहे का? नाही हो. आहो आहे, हे सगळं तुमचंच आहे. पैसे पाठवायचे असले गावाकडं ते एवढं अवघड का वाटून घ्यायचं? नाही हो, तसं काही नाही. मला एक नवा वर्ग म्हणजे डोहाय लागलेत म्हणायचं नव्या बघायचे. आहो पण असं उपाशी कापाशी राहून कसं चालेल? थांबा हा, मी चांगला गरम गरम शिरा करून आणते. साजिक तुपाचा नेमका बाई, खरंच मला काही काहीची इच्छाच नाही. असं काय करता? खरंच तुम्ही जाऊन पडा. तुम्ही कवी माणसं कधी कोणाचं ऐकलं? कधी लागलं सवरलं तर हात मारा मला, असं बसू नका घुमायचं. आणायची नाही असा आम्ही नवा फोन केला. हा तवा मंडळी, बांधाचं भांडण नावाचं एक नवा वर्ग आज आम्ही तुम्हाला करून घालणार आहे. जो वर्ग येणार तर आहे,
पर त्याला बोर्डवर आणायची आजची आमची खराब येवी तुम्हाला नक्की आवडत बघा तुम्ही खुश होऊन जा चिंगू मामा दोघा शेतकरी दोघांच्या जमिनी शेजारी शेजारी भला मोठा पोरवडा दोघांच्याही घरी हाता तोंडा कशी बशी गाठ पडे संसारी हो हाता तोंडा कशी बशी गाठ पडे संसारी चंद्र सूर्या इतकी जुनी पुराणी महशूर होती दोन्ही घराणी नांदणूक होती माईची भावंडावाणी पाण्यामध्ये नव्हते पाहात कोणाला कोणी हो पाण्यामध्ये नव्हते पाहात कोणाला कोणी चिंगू मामाच्या घरचे कुलदैवत याचे टावके होते हिंदू रावाच्या शेतात वाडवडील चिंगूचे आले त्याला पूजत येण्या जाण्या नव्हती कोणाची कोणा हरकत येण्या जाण्या नव्हती कोणाची कोणा हरकत चिंगू मामा निघाला दीड शहाणा आणि कुळधर्म त्यानं पाडला पार उताना पोर उमाप त्याला होती त्यांच्या पोटाला पुरण शेती एका अवसच्या काळ्या राती त्यानं विचार केला किती शेजाऱ्या कुलबाडून राणावा हाती आणावा हाती शेजारी तर नांदत होता हिंदूराव बोळा त्याच्याही घरी तसाच होता पोरांचा मेळा पोटापुरत पिकवित होता हिंदूराव राणी गरीब तरी तो कुळबी होता पुरता अभिमानी हळूहळू तो वाढवी आपल्या शेतीचा जोम मणिमोत्यांचा झाला त्याच्या निगडीचा धाव हिंदूरावाची बघून दौलत चिंगूचे चित्त झाले विचलित इसाळ त्याच्या पोटी फार आला दमबोल सारे लख राला त्या नायक धूत डाव केला हद्दीचा बांध तो घातला जरा हळदीला पळ्या टाकला भावभर भुईत वाढ केली होराली चाल ओळ केली हिंदूरावाला नाही कळली चिंगू मामा चुलट एके दिवशी हिंदूरावाशी म्हणे फाट दिशी तुमच्या पोराला ताल सोडला आणि हद्दीचा बांध बघा फोडला आमच्या रानाचा लचकाच तोडला चिंगू मामा हे काम माझ्या पोरांचं नाही तुझ्याच पोरांचं आहे हा माझ्या पोराने सांगितलं मला अरे यार का खोल तुमची आमची कैक पिढ्याची दोस्ती भाऊ भाऊ आपण आता मोजीनं बघितलं तर तुम्हीच आमचं रान कैक दुया खात आलात आम्ही वय नाही बा नाही बा अरे ती तिथवर दिसते ना का ती आमचीच बत्ती आहे
आणि ह्याला पुरावा मी सांगतो योच पुरावा म्हणजे काय रीत न घेशील का त्याच्या रीत बीत काही नाही अरे तुम्ही आता रोज बांधर येताल मी कुठं बसतो तू हे काही नाही मी माझे हात आत घेऊन बांधावर निवडूनच लावणार आहे म्हणजे बांध रेटूनच्या रेटूनवर निवडून लावणार हे बघ जो बांध म्या रेटला नाही जो बांध माझ्या सद्दीत आहे आणि मी ह्याच्यावर निवडून लावणार नगर निवडून लावू नगर अरे ते भूताव आणि मात आणि समजा रानाला खाते मात ना खाई ना मी निवडून लावणार तुला काय करायचं ते कर तुम्ही मामाने निवडून लावला तो बसता बसता वाढीला पडला आणि वाढता वाढता बिघाभर पसरला हिंदुरावाची पोरगीने खेळून चिंगू मामा ते ऐके घालून हिंदुरावाची पोरगीने खेळून चिंगू मामा ते ऐके घालून हिंदुरावाची पोरगीने खेळून चिंगू मामा ते ऐके घालून आम्ही विष्णू दाचे कठीण वज्रात भेदू ऐसे काय बाबा त्या चिंग्याच्या निवडून यानं आपलंच दिगाभर रान खराब केलंय मग कसं करावं म्हणतात सरकार आपलं मोजणीदार आहे मोजणीदार कशाला आज कायद्याने गेलेलं बरं म्हणून म्हणतो बाबा कायदा भल्या माणसासाठी असतो चिंग्या हरामखोर आहे आम्ही निवडून सोडणार असं त्याची पोरं तुमच्या संकट मारामारी करतात आणि मग आम्ही काय बांगड्या अरे पण असं वर्दळीवर येणं बरं नव्हतं जरा समजू तिला आबा तुमच्या या मोहळगिरीनंच हे सगळं या तुमच्या थराला गोष्टी आल्या तुम्ही जर का पहिल्याच गावाला तर हिसका गावला असतं की नाही मग त्याची काय ताफुटी बांधून येत आहे काय नाही आम्ही निवडून सोडणार हिंदुरावाची पोरं फाकडी त्यांनी हातात घेतल्या कुराळी आणि सुरू केली निवडुंगाची तोडा तोडी चिंगू मामाचे लेटे आले लंब पल्ल्याचे घेऊन भाले सुरूच झाली मारामारी चिंगूची तर जाम तयारी एक तयाचे पंचहचारी हिंदू रावा संकट भारी हुई आपले घेण्यासाठी पोर लढती तळणीसाठी निवडुंगाच्या काट्यावरती लढता लढता पोर पडती तेवढी जमीन पहिल्यापासून आमची आहे अरे जा आणि काय बोया दूध पितूया का काय हांडण नको असेल तर ह्यो बांध पहिला होता तत्वर मागा हटा तुम्ही भाले टाका आम्ही कुराडी खाली ठेवतो नाही तसं होणार नाही बघू कसं होणार नाही हत्यारा तरी आहेत का तुमच्या जवळ नसतील आम्ही आणू वाड्यावरच्या आहेत आमच्या पाठीवर चला हे निवडून सोडू आणि यांची मुंडकी मी सोडो आणि होता तर बांध उचलून टाकू तसू तसू घ्या भुई आपली जिंकून माघारी भुई घ्या जिंकून माघारी भुई घ्या जिंकून माघारी भुई घ्या जिंकून माघारी भलेपणाने आपल्या ठरला वैरी शेजारी ठरला वैरी शेजारी ठरला वैरी शेजारी ठरला वैरी शेजारी शेजाऱ्याला डौल बळाचा शेजाऱ्याला डौल बळाचा धाव धाव त्या चरण कळाचा धाव धाव त्या चरण कळाचा ज्याची त्याच्या उरी रचूया अवघी शिरजोरी तसू तसू घ्या भुई आपली जिंकून माघारी भुई घ्या जिंकून माघारी भुई घ्या जिंकून माघारी भुई घ्या जिंकून माघारी
असल्या वाचून अंगी हिम्मत, असल्या वाचून अंगी हिम्मत, भलेपणाला कसली किंमत, भलेपणाला कसली किंमत, दुष्टाव्याच्या दाती घरती दुबळ्यांच्या पोरी, तसू तसू घ्या भुई आबुली जिंकून माघारी, भुई घ्या जिंकून माघारी, भुई घ्या जिंकून माघारी, भुई घ्या जिंकून माघारी। जिद्द धरा रे जिद्द धरा, भड़कट रे सर हद करा, जिद्द धरा रे जिद्द धरा, भड़कट रे सर हद करा, जिद्द धरा रे जिद्द धरा, भड़कट रे सर हद करा, जिद्द धरा रे जिद्द धरा, भड़कट रे सर हद करा, जिद्द धरा रे जिद्द धरा, भड़कट रे सर हद करा, जिद्द धरा रे जिद्द धरा, भड़कट रे सर हद करा। जनजागृतीसाठी रचना करून आणि त्या रंग तुम्ही ओढावून भागणार नाही। दामू तू तरुण आहे, शिवरायाचा वारसा घेऊन आलेला आहे, तू उत्तर सीमेवर तुझ्या भावंडांचं सांडलेलं रक्त अजून सुटलेलं नाही। त्या रक्ताचा सूड घेण्यासाठी तरी मी हातात बंदूक घेऊ, कमीत कमी तुझ्या हातून एका चिन्याचं शिरकान झालं तरी आई भवानीला समाधान होणार आहे। माझं नाव दामू भीमू गोंधळे। दामू भीमू गोंधळे, आपल्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय। मी तमाशात। अच्छा अच्छा, म्हणजे शाहीर दामू भीमू गोंधळे आपणच का? होय सर, तोच मी। म्हणजे बांधाचं भांडण लिहिणारे आपणच? होय सर। बसा ना बसा, बसा ना। होय सर, आपल्या समोर नाही नाही संकोच मानू नका, बसा बसा। वा वा, फार छान लिहिलं होतं तुम्ही ते साहेब। मला सैन्यात भरती व्हायचं आहे। तुम्हाला पाहिलं तुमचा वर्ग माझ्या डोळ्यात। तुमची काय परीक्षा असेल ती घ्या, पण मला सैन्यात भरती करून लढाईवर पाठवा साहेब। ठीक आहे ठीक आहे। आता हे असं करा, या फॉर्मवर इथे फिल करा। इथं सांगितलं साहेब मराठी सही चालेल ना? चालेल चालेल। दामू भीमू गोंधळे क्या हे मालक्या पुस्तक असते काय खातायच रे? हा मटया 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 काय चालत घर घरात जाणार आम्ही आता मेनकाबाई बरोबर इथं राहायचं बरं का? मानक्या म्हणजे तोंड फुटतो तिकडे कोपऱ्या, तुला वाईट वाटते मला बी कळते, पण काय करू मला? माझ्या भावलीचा मुंका पाणी काढला त्याच्या होय की हा बघू हा सर बघू तुझी चिनी बावलीची खांडळी केली बघ माझ्या मानक्यानं। आता मला नवीन आणून दे चांगली देवाची। देवाची वसमान दामू धर्म गोंधळी, दामू भीमू गोंधळी। चिरंजीव दामूला आशीर्वाद। तू आता लई मोठा माणूस झालायस, सरकार दरबारी तुला मान मराठा मिळालेला वाचून अख्ख्या फुलगावनं मला धारव धरले। पोरं तर बसू देत नाहीत, पत्र देखत तू एकदा गावाकडे ये,
तुझे एकदा चार हात करावा असं आम्हाला वाटतंय. त्या भगवानचे गुण आम्हाला कळलं. सूर्यकुटी शनी जन्माला आलाय. जाऊ दे कोळसा उगाळावा तेवढ्या काळात. तुझं आणि चंद्राचं लगीन करायचं ठरवलं. ते पत्र चार समजून निघून ये. तू आला नाहीस तर आम्हाला तिकडे यावं लागेल. तुझा फुलगावकर पाटील. तुला वाटलं मी गोपनीच्या धोंड्यासारखा गेलो ती गेलो, पण मी गेलो आहे तू पतंगासारखा. या पतंगाची दोरी तुझी आहे. तुझ्या माझ्यातला मायेचा धागा अतूट आहे. पाटलाचं पत्र मिळालं आणि खऱ्याला मरण नाही हे पटलं. मी दुनियेत कुठे गेलो तरी माझ्या काळी तुझ्या उंबरठ्यातच राहील. तुला मुद्दाम पत्र लिहून कळवायचं कारण मी सैन्यात जायचं पक्क केलं. मी काय मोठी लढाई मारणार हाय अशातली गोष्ट नाही, पण रामायणातल्या खारीची गोष्ट तुला ठाव असत. ती वाळूत लोळायची आणि सेतूर येऊन पडायची. कणाकणानं सेतू बांधले जातात. तू शहाणी आहेस, घेऊ नकस. मी माघारी येईन ते तुझ्यासाठी आणि माझ्या चिमण्या दोस्तासाठी. पत्राचं उत्तर पाठव. तुझा उन्हाळ दाम. खुशी तो जुळे पिंगळांचे जुळे
सुहागन राय. दामूचे हे कवन साऱ्या मराठी मुलखात नुसते गर्जत राहिले. बघता बघता महाराष्ट्राच्या कोण्या कोपऱ्यातून हजारो जवान जागे झाले. सैन्य भरतीसाठी त्यांच्या चढाओढ लागली. दामूचे हे गीत त्याच्या फुलगावात पोहोचले. गावकऱ्यांना दामू गेल्याचे दुःख झाले, पण ते आसू गाळत बसले नाही. दामू त्यांच्यातून गेला होता खरा, पण त्यांनी दामूने उचललेली राष्ट्र जागृतीची कावड आपल्या खांद्यावर घेतली. तुझ्या मन गटी कधीच नसते रणमस्तीची तूट. चंद्राने तर आलेला दुःखात गड घशाखाली जिरवला. डोळ्यातले आसू पापण्यातच गोठवले आणि दामूने घेतलेले व्रत पुढे चालवण्यासाठी ती हिरिरेने पुढे झाली. दामू गेला नाही. आज त्याचा आत्मा साऱ्या मराठी मुलखात आनंदाने वावरत आहे. मोठ्याने गरजून सांगत आहे, तुझ्या घराचे छप्पर फुटले, लूट चालली लूट, ऊठ मराठ्या ऊठ.